मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सनी कोण आहे आता मी तुम्हाला सांगतो. मोनिकाजीने तर तुम्हाला सांगितलं नसेल असं आता शुभंकर म्हणतो. त्यावेळी कोण आहे हा सनी नक्की आणि तुला कुठे भेटला, तुला कसं माहीत असं मल्हार विचारू लागतो. मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते. मंजुळा मात्र मोनिका आणि शुभंकरकडे सारखी पाहत असते. त्याचवेळी आता शुभंकर सांगू लागतो, सनी हा होता, त्याने मला एक नाही दोन तीन वेळा माझ्यावर हल्ला केला होता, मला किडनॅप करून ठेवलं होतं. एका अंधाऱ्या खोलीमध्ये माझे हातपायसुद्धा त्याने बांधून ठेवले होते. त्याचबरोबर मला हे ड्रग्सचे इंजेक्शनसुद्धा तो द्यायचा आणि तासन तास कधी दिवसेंदिवस बेशुद्ध करून ठेवायचा. असं म्हणून आता पुढे तो सर्व डावच पलटवून टाकतो. मोनिका आता विचारात पडते, या शुभंकरच्या मनात नक्की आहे तरी काय, हा असा का वागतोय, तिलाच आता काही गोष्टी समजत नाही. आता शुभंकर म्हणतो, मी त्या सनीबरोबर कधीही बोललेलो नाही, परंतु तो नेहमी मास्क घालून यायचा, मी अजून त्याला पाहिलं सुद्धा नाही. नेहमी तो यायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क असायचा, त्यामुळे नक्की सनी कोण आहे हे मला माहीत नाही. तो मोनिकाजींचा एवढा द्वेष का करतो असं म्हणून तो मोनिकालाच विचारतो, सांगा ना मोनिकाजी तुमच्यात असं काय घडलं होतं जेणेकरून तो तुमचा एवढा द्वेष करतोय. पुढे आता शुभंकर म्हणतो, कधी कधी आपल्या भूतकाळाची सावली आपला सर्व वर्तमान काळ झाकून टाकते, मग तुम्ही एवढ्या गप्प का, आम्हाला अगोदर सांगा, असं म्हणून तो मोनिकाला प्रश्न करतो. माझा आणि सनीचा काय संबंध आहे, अजूनही त्याला धड पाहिलं सुद्धा नाही. माझा तुमच्याशी काय संबंध आहे हे जर मल्हारच्या बाबतीत घडलं असतं तर मी समजू शकलो असतो, परंतु माझा संबंधच नाही तर मग माझ्या मागे का लागलाय तो हात धुवून. आता मल्हार विचारू लागतो, एवढ्या दिवसामध्ये तुला काहीच हिंट मिळाली नाही का? त्यावेळी आता शुभंकर म्हणतो, नाही काहीच हिंट मिळाली नाही. आता मोनिकालाच तो विचारू लागतो, सांगा ना मोनिकाजी नक्की काय घडलं होतं. हो तेव्हा आता मोनिका प्रचंड घाबरते, ती मनातल्या मनात विचार, सर्वजण माझ्याकडे पाहत आहेत, आता मला काहीतरी उत्तर द्यायलाच हवं, कारण की जर मी काही बोलले नाही तर सर्वांनाच माझ्यावर उगीच संशय येईल. म्हणून आता ती म्हणते की हा शुभंकर आहे ना, तो तुझ्याबरोबर मास्टर गेम खेळतोय, आता मलाही तशाच पद्धतीत त्याला उत्तर द्यायला हवं. त्यावरती आता मोनिका म्हणते की हो शुभंकर, मला काय माहीत कोणता सनी, आता तुम्हाला जो सनी ब्लॅकमेल करतोय, जो असं अडकवून ठेवतोय, तो दुसरा कोणीतरी असू शकतो. तुम्ही आता जरा आठवून पहा, तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या सनीचं वाईट केलं असेल, तो तुमचा रिव्हेंज घेत असेल. आता मोनिका सरळ सरळ खोटं बोलतीये म्हणून शुभंकरला राग येतो. त्यानंतर शुभंकर म्हणतो, अजून एक गोष्ट मोनिकाजी लक्षात ठेवा, सनीने काही ठरवलं ना तर तो हे सर्व काही अख्खं उद्ध्वस्त करू शकतो. तुम्ही देवाकडे फक्त प्रार्थना करा की तुमचा सनी आणि माझा सनी एक निघायला नको. तेवढ्यातच सनीचं डोकं हे जळपडू लागतं, त्यामुळे त्याला त्रास होऊ लागतो. तो आता झोपून घेतो, तेव्हा आता निरंजन मामाला मल्हार लगेच डॉक्टरांना बोलवायला सांगतो. आता डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात, पेशंटची तब्येत अजूनही बरी नाही, तुम्ही जरा बाहेर जा. मंजुळा एकटीच आता तेथे थांबते, सर्वजण बाहेर जातात खरं, पण आता शुभंकर सारखा बरळत असतो की सनी आणि मोनिका, सनी आणि मोनिका. त्यावेळी आता मंजुळाला जरा धक्काच बसतो, तेव्हा ती म्हणते की नक्कीच हे काहीतरी काळभैर प्रकरण दिसते, हा सनी नक्की एकच आहे की दोन वेगवेगळे आहे, हेही मंजुळा आता हुडकून काढणारच, असं म्हणून आता ती सनीकडे पाहत राहते. इकडे मल्हार विजयला म्हणतो, दादा डोकं फुटायची वेळ आली आहे, पण आता या सनींचा तपास कसा लावायचा ना कळत नाही. विजय म्हणतो, नक्कीच यामध्ये काहीतरी गफलत आहे, काळभैर आहे असं मला वाटतं मल्हार, कारण ज्याप्रकारे शुभंकर सांगत होता त्याप्रमाणे तो कहाणी तर रचून सांगत नसेल. त्यावेळी आता मल्हार म्हणतो, तसं नसेल दादा, कारण की शुभंकरवर एवढा मोठा हल्ला झालाय. त्यावेळी मंजुळा देखील तेथे येते आणि म्हणते, एवढंच नाही आहे तर नक्कीच वेगळं काहीतरी आहे, हा सनी आहे ना तो खूप डेंजर आहे, कारण त्याने शुभंकरला किडनॅप केलं, एवढी ड्रग्सची इंजेक्शन दिली, कशावरून आता तो आपल्या घरच्यांच्या बाबतीत काही कमी जास्त करणार नाही. आता मंजुळा म्हणते, मला तर असं वाटतंय शुभंकर खरं बोलतोय, कारण माझ्यावर झालेला वार त्याने स्वतः झेलला. पुढे मंजुळा म्हणते, आता आपल्याला या शुभंकरवर विश्वास ठेवायला हवा, कारण तो जे बोलतोय ना ते सत्य आहे, त्याने मला वाचवलं, असं कोण कुणाचा जीव वाचवतं. त्यावेळी मल्हार म्हणतो, हो पण मला आता एकातरी सनीला भेटावं लागेल, या सत्याचा शोध घ्यावा लागेल. आता मल्हार पुढे म्हणतो, या सनीला जर मलाच त्रास द्यायचा होता तर तो शुभंकरला का देईल, मला कळतच नाही आहे नक्की हे प्रकरण काय आहे, कारण माझ्या घरातील कुणाला किंवा मला त्याने त्रास दिलेलाच नाही. आता मल्हार हा मनातल्या मनात विचार करतो, एक वेळ शुभंकरच्या सनीला नाही भेटलं तरीही चालेल, परंतु मला मोनिकाच्या सनीला काहीही करून भेटायचं आहे, त्या प्रकरणाचा छडा लावायचाच आहे.
इकडे मोनिकाही आता रूममध्ये असते, ती विचार करत असते या सनीने गेम पलटवलाच कसा. आता शुभंकर शुद्धीवर येण्याअगोदर मला अगोदर काहीतरी करावं लागेल, काहीतरी सुचव मोनिका, असं ती स्वतःशीच म्हणते. तेवढ्यातच तेथे आता मल्हार येतो. मोनिका गप्प बसून घेते. त्यावेळी आता मल्हार म्हणतो मला सनीला भेटायचंय. त्यावेळी मोनिका म्हणते अरे मी तुला किती वेळा सांगितलंय की सनीचा आणि माझा काहीही संबंध नाही, मी कधीच मूव ऑन केलंय. त्यावेळी मल्हार म्हणतो मग नक्की तो सनी कुठे आहे, कसा आहे, मला त्याला बघायचंय, भेटायचंय, त्यामुळे तू त्याचा पत्ता शोध. आता मोनिका ही रागातच मल्हारला म्हणते अजूनही तुझी गाडी त्या सनीवरच अडकली आहे का. अरे त्या सनीचं आणि माझं काहीही नव्हतं, मी तुला सांगितलं ना. आणि एक गोष्ट तुला सांगू का, अरे जर त्या सनीचं आणि माझं काही असतं तर एवढ्या दिवसात तुला मला त्याने त्रास दिला नसता का, आपल्या घरच्यांना काही केलं नसतं का, ते सर्व जाऊ दे. आता 10 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं, मग लग्नामध्ये येऊन जर त्याला माझ्याबरोबरच लग्न करायचं होतं तर गोंधळ घातला नसता का. मला तर असं वाटतं हा शुभंकर आहे ना तोच फ्रॉड आहे, त्यानेच काहीतरी कहाणी रचून आता सनी विरोधात डाव रचला असेल मला असं वाटतंय. त्याचबरोबर मंजुळाला जे काही वाचवलं ना त्याने स्वतःच ते गुंड हायर केले असतील आणि स्वतःच ना घेऊन इकडे सिंपती मिळवायला आला असेल. मल्हार जरा विचार कर, शुभंकर रोज एक कहाणी रचेल, आपल्या स्वराला सुद्धा त्याने किडनॅप केलं होतं. पुढे आता मोनिका स्वतःचीच बाजू खरी करते आणि मल्हारला सांगते अरे तू त्या शुभंकरची अगोदर चौकशी कर, अरे त्यांनी सर्वांची सिंपती मिळून या घरात घुसण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो आता सर्व काही उधळून लाव. आणि अजून एक गोष्ट, जर तू सनीबद्दल मला पुन्हा प्रश्न विचारले तर पिहू आणि मी आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ, असं म्हणून आता ती त्याला चांगलीच ब्लॅकमेल करते. तेव्हा मल्हारचा नाईलाज होतो, तो आता तेथून जातो. इकडे स्वरा ही हॉलमध्ये असते तेव्हा ती विचार करत असते की शुभंकर अंकल आता शुद्धीवर येतील, मग मलाच त्यांना जाऊन भेटायला हवं. तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि म्हणतो स्वरा बेटा तू इथे काय करतेस, एवढी नाराज का दिसते. त्यावेळी तो स्वराला म्हणतो हे बघ स्वरा, तुला कसली भीती वाटती आहे का, पण आता तुझे मल्हार गुरुजी तुझ्यासोबत आहे, त्यामुळे त्या भीती आणि काळजीला सांग की माझ्या आसपास देखील फिरकायचं नाही, माझं थोडं काम आहे मी करून येतो. मंजुळाला आवाज देतो, मंजुळा बाहेर येते. तेव्हा ती विचारते काय झालं. मल्हार म्हणतो आपल्याला जरा पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, काय आहे ना शुभंकर आल्याचं सांगायचं आहे, त्याचबरोबर तुझ्यावर जो हल्ला झाला त्याचीही तक्रार नोंदवायची आहे. ठीक आहे असं म्हणून आता ते दोघेही तिकडे जायला निघ. इकडे शुभंकरवर आता व्यवस्थित उपचार होत असतात. त्यावेळी तो शुद्धीवर येतो. डॉक्टर त्याला विचारतात श्वास घेण्यासाठी काही त्रास तर होत नाही ना, तो म्हणतो नाही. डॉक्टर आता त्याच्या तोंडावरचा ऑक्सिजन काढतात आणि म्हणतात की हे अगोदर पाणी घ्या. तो आता पाणी पितो आणि डॉक्टरांना विचारतो मल्हार कुठे आहे. तेव्हा सिस्टर लगेच मल्हारला बोलवायला जातात. तर आता शुभंकर मनातल्या मनात विचार करतो पिहू माझी मुलगी आहे, स्वराच्या बाबतीत मल्हार एवढा पजेसिव्ह आहे तर पिहूच्या बाबतीत खूप असेल, कारण तो समजतोय की ती माझी पुढची मुलगी आहे म्हणून. मग आता मल्हारचा विश्वास मला जिंकायलाच हवा, काहीही करून येणे हाऊ. तर दुसरीकडे आता इला म्हणते अरे विक्रम ही कॉफी घे. तेव्हा विक्रम तो कॉफीचा मग झिडकारून लावतो आणि म्हणतो इथे वेळ काय आली आणि तुझं काय चाललंय सारखं, कॉफी घे कॉफी घे. त्यावेळी आता विक्रम म्हणतो सनीने जर ही बातमी छापली पिहू माझी मुलगी आहे तर मग काय करायचं, ह्या नावाची पूर्णपणे बदनामी होईल आणि इन्व्हेस्टर टपलेलेच आहे, ही इन्व्हेस्ट केली होती ती काढून घ्यायला. तेवढ्यातच त्याला आता मोनिकाचा फोन येतो. तेव्हा विक्रम म्हणतो काय गं मोनिका, सांगितलं का त्याने मल्हारला सर्व काही. तेव्हा मोनिका म्हणते नाही डॅड, तो माझ्याबरोबर माइंड गेम खेळतोय, असं म्हणून झालेला सर्व प्रकार ती आता सांगते. मोनिका म्हणते डॅड आता तू पोलिसांना कन्व्हिन्स का करत नाही की शुभंकर आलाय परत. तेव्हा तू काळजी करू नको, मी सर्व काही हँडल करतो, असं विक्रम म्हणतो. मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा ही मल्हारला म्हणते हाच माणूस आहे तो, त्याने माझ्यावर हल्ला केला होता. तेव्हा मल्हार आता त्याच्याकडे रागात पाहतो. दुसरीकडे आता डॉक्टर आणि त्याचबरोबर नर्स या बाहेर येतात आणि म्हणतात की शुभंकर बरोबर मिसेस कामत आहेत. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.